ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हरण्या बैलजोडीने मारलं एकसंबा सावकार शर्यत मैदान, लाखो शर्यत चौकीनांची उपस्थिती. एकसंबा म्हटलं की आठवती ती सुप्रसिद्ध बैलगाडी शर्यत, आणि त्याच मैदानावर आमदार प्रकाश हुकेरी यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सावकार बैलगाडा शर्यतीत संदीप पाटील कोल्हापूर यांच्या हरण्या बैलजोडीने केवळ 24 मिनिटे 17 सेकंदात 9.5 किलोमीटरचे अंतर पार करत जनरल गटाच्या 17 लाख रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले. यावेळी लाखो शर्यत चौकीन उपस्थित होते. दुपारी 4:21 क गटाच्या बैलगाडी शर्यतीना प्रारंभ करण्यात आला. यामध्ये शिवानंद शंकर पुजारी अकनूर, भीमराव पाटील कोल्हापूर, आसिफ कासिम मुल्लानी शिरढोण, शिवानंद यसकारे अटलटी यांनी अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावलं. विजेत्यांना अनुक्रमे 7 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तर ब गटाच्या बैलगाडीच्या शर्यतींना 5 वाजता सुरुवात करण्यात आली. 5:28 9.5 किलोमीटरचं अंतर कापत बंडा खिलारे दानोळी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. राजेंद्र पाटील तासगाव द्वितीय, महादेव गजबर मलिकवाड तृतीय, अभिजित देसाई यरगट्टी चतुर्थ क्रमांक पटकावला. या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 9 लाख, 5 लाख, 3 लाख, 1 लाख रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तर अ गटाच्या 5:59 सुरुवात करण्यात आली. यामध्ये केवळ 24 मिनिटं 17 सेकंदात अंतर पार करून संदीप पाटील कोल्हापूर यांच्या हरण्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर बंडा सर्जराव शिंदे दानोळी द्वितीय, बाळासाहेब हजारे शिरूर तृतीय, सागर सूर्यवंशी चतुर्थ क्रमांक पटकावला. यामध्ये विजेत्यांना अनुक्रमे 17 लाख, 9 लाख, 5 लाख आणि 2 लाखाचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार काकासाहेब पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, पंकज पाटील, बाळासाहेब पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, अण्णासाहेब हावले, सुदर्शन खोत, सुनील सप्तसागरे, रत्नापा बाकळे, प्रदीप जाधव, राजेंद्र वड्डर, बाबांना खोत, संभाजी पाटील, अरुण बोने, सचिन बिंदगे, मल्लू हवालदार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी राजेंद्र केरुरे, एकसंबा.